राज्य व केंद्र सरकारकडून विविध घोषणा केल्या जातात, निविदाही निघतात, टेंडरही भरले जातात, मात्र आदिवासी वाड्या पाड्यांवरील विद्यार्थ्यांना आजही शाळेत ये जा करण्यासाठी धोकादायक परिस्थितीतूनच प्रवास करावा लागत असल्याच्या घटना समोर येत आहे. मुरबाड तालुक्यातील माळशेज घाटाच्या पायथ्याशी असलेल्या फांगुळ कव्हाण, साखरवाडी, निरगुडपाडा येथील 100 ते 150 आदिवासी विद्यार्थ्यांना मोरोशी आश्रम शाळेत नदीवर पूल नसल्याने पाण्यातूनच आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असे. या नदीला पावसाळ्यात अचानक पाणी वाढत असल्याने विद्यार्थ्यांचे आतोनात हाल होत असे. 15 वर्ष सतत पाठपुरावा करून देखील स्थानिक आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य कुणीही याकडे लक्ष न दिल्याने अखेर ग्रामस्थ व पालकांनी लाकूड दगडाच्या सहाय्याने छोटासा पूल तयार केलाय. ग्रामस्थ पालकांनी तयार केलेल्या या पुलानंतर लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जाग येणार का असाही प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केलाय. ग्रामस्थांनी कल्याण माळशेज हायवे रस्त्यावर आंदोलन करणार असल्याचीही माहिती दिली. पावसाळ्यात अनेक ठिकाणी दुर्घटना घडल्याचे व्हिडिओ समोर येत असतात, मात्र प्रशासन यावर कुठलाही तोडगा काढत नसल्याचं चित्र मुरबाड तालुक्यातल्या या घटनेतून समोर येत आहे. सरकारी योजना फक्त कागदोपत्रीच असतात का? मिळालेला निधी हा फक्त लोकप्रतिनिधींसाठीच असतो का असाही प्रश्न आता सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित केला जातोय. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी किरण काळफर, मुरबाड.